मध्ये देवगड तर आता मी देऊळ बघूया। श्री क्षेत्र कुंकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र। कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्र किनारी वसलेले गाव आहे। ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटर वर आहे। कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। अतिप्राचीन काळापासून येथील कुणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या श्री संभुदेवाची ही भूमी। कुणकेच्या वडात असलेला ईश्वर म्हणजे कुणकेश्वर। देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले। सुमारे 11व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागतो। कुणकेश्वर मंदिराइतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरस्थ कुठेच नाही। पुणे मुंबई कोल्हापूर या शहरांशी देवगड वरून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे। एसटी थांबते तिथून अवघ्या 65 मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो। ऐन किनाराशी असणाऱ्या उंचवटावर उभारलेल्या या मंदिराचा सागरी तटाकडील भाग भक्कम बांधीव तटातून सुरक्षित राखला आहे। कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर असं समुद्र किनारा लाभलेलं हे एक कोकणातलं प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे। कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी असेही म्हटलं जाते। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे। या मंदिराचा पाया ग्रॅनाइट दगडाने बनविला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे। कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे। या गुहेत शिवलिंगी नंदी तसेच स्त्री पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे सुद्धा आहेत। देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्य स्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते। श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखरेखीत एक विशेष भर पडली आहे। हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे असे सांगितले जाते। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे। सिंधुदुर्ग किल्ला देवस्थानाच्या परिसरात समुद्र किनारी काही शिवलिंगे आहेत। त्यापैकी 21 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात। या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंगांची झीज होत असताना सुद्धा ती पूर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात। इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तितकी झीज झालेली नाही। गेले अनेक कित्येक वर्ष यात्रेकरू या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत। ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे आणि याची साथ देणारी पांडवलिंगी आजही इथे आहेत। कुणकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। येथील शंकराची पिंडी भव्यदिव्य असून ती निसर्गरमित आहे असे सांगितले जाते। सिंधुदुर्ग किल्ला देवळापासून जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उत्तरेवर काही लोक जमीन खणत असताना पूर्व काळापासून कित्येक शतके बुजलेले एक गुहेचे दार मोकळे होऊन आत कोरीव पाषाणमूर्ती आढळून आले आहेत। ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे, पण यामधील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेला नसून त्या अलग आहेत। गुहेची खोली तांबड्या कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा काळित्री आहे। हा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कड्यात कच्ची स्थळी सापडतो। या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखली जाते।
आत 18 कोरीव मुखवटे शिवलिंगी आणि नंदी मिळून 20 नग आहेत. शिवलिंगी आणि नंदी हे देखील काळ्या दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर त्याच्या मागी पंजरा डाव्या बाजूस ठेवले आहे. गुहेतील मूर्त्या ह्या देवांच्या मूर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरुषांचे मुखवटे आहेत. त्यांचे कोरीकाम उच्च दर्जाचे दिसून येते. मंदिराच्या कासवाकडील मंडपाच्या सभोवतालचे पुरातन कोरीव दगडी स्तंभ, सर्वतोभद्र प्रकारातील जाळ्या, गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचे शेषशाही विष्णूचे व दशावतारांचे भव्य कोरीव शिल्प, गाभाऱ्यात प्रवेश करावयाची कमलाकृती पायरी, दोन्ही बाजूच्या सुबक सिंहाकृती, व्याळ, कीर्तिमुखी, अश्वमुखी, नाग, सर्प, गरुड, हनुमंत यासारख्या असंख्य पौराणिक प्रसंगावरील शिल्प पटवता हे मंदिर 11व्या शतकापूर्वीचे असल्याचे निश्चित करता येते. गेल्या 1012 वर्षात वारंवार झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराच्या मूळ स्वरूपात कालानुसार बदल होत गेल्याचे स्पष्ट दिसते. दरवर्षी कुणकेश्वराला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते. या रात्रीच्या निमित्ताने देव मंदिरात मोठी जत्राही भरते. अनेक भाविक श्री महाशिवरात्रीच्या दिवशी येथे जत्रेसाठी येतात. कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. इथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडावर सुमारे 100 शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहावयास मिळतात. स्वच्छ आणि कमी वर्दळ असणारा हा समुद्र किनारा कुणकेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर अशा या कोकणातील प्रसिद्ध मंदिराला श्री क्षेत्र कुणकेश्वरला तुम्ही अवश्य भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. Thank you.